तुमचा माणूस मागे थांबला. अतिशय चांगलं वाटतंय की आता कोण ही लोक जी येणार आहेत ती व्यवस्थित आली पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. सगळ्यांनी व्यवस्थित शुद्धी द्यावा हीच एक अपेक्षा. आम्ही शुद्धी दिलो, आम्ही सज्जन लोक आहे सगळे. हे दोघ जण ड्रायव्हर आहेत. अतिशय वाईट वाटतंय, सगळे मित्र आम्हाला सोडून चाललेत, पण काय करणार. आली गे तुम्ही दोघ मस्त एन्जॉय करा. आता काय तुमच्या जामची काय असं ते सांगून ठेव त्यांना सेटलमेंट. आले का सगळे? वर्ग आहे वो काय नाही, फोटो नाही व्हिडिओ आहे. सगळे जमलेले आहेत. अरे माझा फोटो नाहीये. कुठे जॉन्टी? असे असं डोकं काढा ना. जॉन्टी डियर आले 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 सगळे. अरे तो मॅनेजर नाहीये, मॅनेजर नाहीये. गांधी गांधी. सगळे जमलेले आहेत आणि प्रवीणचे शांती करून टाका. पोहोचायचे शांती करून टाका. प्रवीणचे साहेब आमचे कॅप्टन आणि आपलं व्हॉइस कॅप्टन हे आमचे आता संध्याकाळचे 10:15 वाजलेले आहेत. आज तारीख आहे 9 जानेवारी 2020. आज आम्ही सगळे माझे जिम मधले मित्र, ट्रेक ग्रुप मधले आणि आमचा संडे ब्रेकफास्टचा जो ग्रुप आहे, तर ते सगळे मित्र आम्ही जमलेलो आहोत. आता आम्ही पद्मावतीला आलेलो आहोत. आज आम्ही निघालो आहोत गोव्याला. आमच्या ग्रुपची पहिलीच ट्रिप आहे ही. आता थोड्या वेळातच बस येईल आणि बस आल्यानंतर कुठली बस बुक केली? मल्टी एक्सेल. तर त्या वोल्वो मधनं आम्ही आता असं आम्हाला गांधींकडनं सांगण्यात आलंय. आता बस कशी आहे ती बघूयात, ती आल्यानंतर मग रिजेक्ट पण करू शकतो आम्ही. आणि काय आणि आपण सकाळी कुठं पोहोचणार आहे आपलं स्टॉपला? मापसा हॉटेल सकाळी साधारण आपण हॉटेल थांब की बोलू दे की थांबू द्या बोलू दे की. आणि उद्या सकाळी साधारण 7 वाजेपर्यंत आम्ही मापसाला पोहोचू. आणि मापसावरनं साधारण 10 ते 11 किलोमीटर कॅन्डोलियम बीच आहे. तर त्या कॅन्डोलियम बीचवरती गेल्यानंतर तिथं अमर बीच रिसॉर्ट म्हणून आहे, तर त्या रिसॉर्टमध्ये आम्ही जाणार आहे. तर बघूयात कशी मजा येते या ट्रिपला. आणि टोटल 11 लोक आहेत या ट्रिपमध्ये. 11 आणि उद्या SBI पण जॉईन होणार आहे ना. म्हणजे उद्या एक जण जॉईन होणार आहे आणि हे जे आहेत आमचे गांधी साहेब हे टूर मॅनेजर. तर ते पण ते नाही नाही, पण सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे ना, इकडे आहे तुम्ही. तुम्ही पैसे व्यवस्थित ठेवा. मॅनेजर आहेत पण ते उद्या एक दिवस आधीच जाणार आहेत. तर पुढचं कसं काय नियोजन आहे? कॅन्सल झालं एक्झिबिशन. चला हा काय होते नाही नाही कॅन्सल करा. एक्झिबिशन होतच नाही. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, इथूनच घरी गेला तरी चालत नाही. आम्हाला बुलेट एक ग्रुप रिकामी झाली तर आम्हाला काहीतरी आपण दुसऱ्याला भाडे दिली होती 12,000 रुपये. हा तोपर्यंत जॉन्टी आपला एखादा मित्र सामान हे हातात बॅग ठेवतो मी साईड. चला भेटूया उद्या गोव्यात. बाय. चला आता सकाळी भेटायचं बस मध्ये भेटूया. नाही कोण बसले?
हा मग दोघं खाली 10 नंबर वरची शेवटची भारी भेटले ज्यांनी पटापट त्याच्यावरती जरी जी आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि बस आता सकाळी साधारण 8 वाजता मापसाला पोचणार आहे आणि सगळेजण आपापली सीट घेतलेली आहे मागे सगळ्या हात करा ओ जमलंय का सगळं व्यवस्थित झोपू नका रात्र वैरायची हा ते जॉन्टे कुठं राहील तो गेला पहिल्या नंबरवर तिकडं का अरे हे दोन गुजर एकत्र बस एकत्र घेतली सीट इथं तरी सोडा इथं तरी सोडा एकामेकाला सोड सोड तिथे गेला सोड आणि ते बघ मी पडदा पण लावला पहिला अरे पहिला आपलं नाही ते इकडचं आपलं नाही पहिलं कोण आहे इकडे जॉन्टी जॉन्टी आहे ना धमधम धम जॉन्टी कडे जॉन्टीनी बरोबर पैसेवाला माणूस पकडला आज काय वेज जेवण केलं रोजच वेज असत अरे वय चालू झालं इकडे शॉल बिल घेऊन शॉल बिल सगळं एकदम ओके काम आहे काय चाललंय मजा करायची तर गर्लफ्रेंड हे रिपोर्टिंग सुरू झालं जॉन्टेचं घरी हो झोपले का नाही नाही बाय अजिबात झोपायचं नाही रात्र लक्ष आपलं तीन दिवस जागरणच आहे गोंधळ जागरण गाडी चालवायची हो झोपू नका साहेब गाडी चालवायची आपण नुसतीच उडतीये गाडी माग हे जॉन्टे अरे ते 800 रुपयांनी सीट चालले आणि आपल्याकडनं किती घेतलेत गांधी 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 झालं जेवण मलाच लक्ष घालावं लागतं हिशोबात आता सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आत्ता सकाळचे 7 वाजलेले आणि आत्ता आम्ही अजून बसमध्येच आहे अजून आम्हाला पोचायला 1 तासभर तरी लागेल साधारण 8 वाजता आम्ही मापसाला पोचू आणि मग तिकडनं आमचं हॉटेल जे आहे ते पुढे 10 किलोमीटर कँडोलियमला आहे सो खाली उतरल्यानंतर पुन्हा आपण गुड मॉर्निंग गोवा चला उठले का सगळे तुझी उठलेले अच्छा का होते गुड मॉर्निंग बाबडे मॅनेजर कुठे आपले मॅनेजर आहे ना कॅश बीच सगळं बरोबर आहे का अकाउंटंट गोरताय सगळे गुड मॉर्निंग वी आर इन गोवा इन ड्रीम मॉर्निंग एव्हा काम चालू झालेलं दिसतंय डिपार्टमेंट नाश्ता आता गुड मॉर्निंग सारडाचे अरे आले का नाही बॅग घ्या गुड मॉर्निंग जॉन्टी गुड मॉर्निंग वेलकम टू गोवा वेलकम टू गोवा सिंगम गुड मॉर्निंग का सगळे हो आले आले डिपार्टमेंट एकदम मागे आहे का डिपार्टमेंट मागच पाहिजे ते आपल्या पाठीशी पाहिजे ना चला तर मित्रांनो आता सकाळचे 8:30 झालेले आहेत आणि आम्ही आता मापसाला पोहोचलेलो आहे आणि इथनं आम्ही जे रिसॉर्ट बुक केलेलं आहे कँडोलियमला ते रिसॉर्ट आहे तर ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे तर आत्ता आम्ही एक टॅक्सी केलेली आहे आणि लवकरात लवकर आता तिथे पोचू आणि तिथे पोचल्यानंतर आपण परत भेटू वेज लोक इथे येऊन काही उपयोग नाही ना नाही खाणारे पिणारे त्यांच्यासाठी नाहीच वेज आहे ना वेज केला ना मी त्यांनी येऊन म्हणजे गोव्याला आले तर नॉन व्हेज पाहिजे नॉन व्हेज तरी म्हणा मला तू चार मित्र म्हणजे जाऊच नको गोव्याला हा माझे 2 लाख फॉलोअर्स आहे ना नाही पुढून इथून इथून राईट
शूटिंग घे. चालू आहे शूटिंग. आता इथनं बीच बघा वॉकेबल डिस्टन्स वर आणि मेन रोड सुद्धा तेवढाच. इथून थोडं हळू घ्या लेफ्टला आहे आतमध्ये. हो त्याचा थांबला बघा. थांबले की काही होणार समुद्र चालायला. एक मिनिट राहू देतो आत न्यायची. ए तुझी गेले राह दोन मिनिटं राहा. याचा दोन मिनिटं घालो का. बघा अशा दोन गाड्या केल्या तरी चालू शकेल किंवा तुमची ती गाडी असं पण चाललेल. बर यांना रेट विचारून घ्या म्हणजे आपण कुठं फसले जाणार. चला फायनली रिफंड मध्ये आलेलेच सगळे. कस वाटत गोव्यामध्ये आणि मेन माणसं कुठे मस्त आयडिया. अजून चार नाही झाले मजा ना. अजून बीच बघितला नाही. बघा चेकिंग करतात का नाही. अजून चक्कर मारून अजून सगळे चार झाले नाहीये. निलेश माडिक उमेश माडिक उमेश माडिक उमेश माडिक चार रुने. देखो यार थोड़ा जल्दी आ गए. तो 11 बजे तक एक रूम तो दिया था ना. हम ये सामान रखने के लिए. सामान रखने के लिए फक्त सिर्फ जल्दी जितना होता है उतना ठीक है. मैं कर दूंगा क्योंकि 11 बजे से अभी क्या कहते हैं चेकआउट होगा उसको क्लीन करके तो देंगे. इडली है, उड़ीद वड़ा है, चटनी सांबार, ये बटाटे की भाजी है, वेजिटेरियन मलाट पास्ता है, मसूरी उपमा उपमा पास्ता है, वेजिटेबल सूप. झालं का ब्रेकफास्ट? ओके मस्त एकदम. दीक्षित डाएट 55 मिनिटात पूर्ण. आता संध्याकाळी नाही डाएट आहे म्हणा. आज सकाळी दुपारी जेवणार नाही. संध्याकाळी जेवणार त्यांना आनंद आहे. दुपारी नाही जेवणार. कॉन्ट्रीब्युशन सगळं सेम होणार आहे बरं का. कॉन्ट्रीब्युशन सगळं सेम होणार आणि ते मेजॉरिटीवर होईल. आणि आता इथं ऍडमिन बिडमिन भाऊ बिऊ मेजॉरिटी इथं फक्त मी ऍडमिन असणार आहे. आता सकाळी 10 5 मिनिट कमी आहेत. एवढी डिटेल नाही सांगायचं. राऊंड फिगर टाकायचं. पावणे 10 वाजलेले आहेत. पावणे 11 वाजलेले आहेत सकाळचे. सर्वांनी सत्रे पण घेतो रेकॉर्डवर घे. तर आता 10 वाजलेले आहेत. सगळ्यांनी मस्त पोट भरून ब्रेकफास्ट केलेला आहे. आमच्याकडे काही दीक्षित डाएट वाले सुद्धा आहेत. त्यांनी तर एवढं पोट कुठेपर्यंत ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि अजून आम्हाला रूम मध्ये चेक इन करायला साधारण एक तास आहे. तर तो एक तास भर आम्ही आता कुठले राहू. 1 वाजणार नाही. 11 वाजता देतो म्हणले. एक तास आता आपण बीच वरती चला जाऊयात. कशाला थांबा. तुम्ही काय टाइमपास. हे फोटो बीच वर काढा ना. हे काय बॅकग्राऊंड आहे. एडिट होणार. एडिट होणार. हे आहे तो जॉन्टॅग गेलाय तिकडे. जॉन्टे चिडेल. सुरुवातीला चिडा चिडी नको. सहा गेले सहा पण मग डिवाइड इक्वल डिवाइड होणार सगळीकडे. आधीच सांगतो जेवण सेपरेट असं काय नाही. तसं असेल तर तुम्ही जावा ना. त्यांनी जा घरी. तुम्हाला जेवण नाही. Thank you.
समाधान आम्ही ते त्याला दिली जा घेऊन बाबा मारून देणार एक एकाला कोडू पैसे घ्या सगळ्यांनी मला तुम्ही नकोचे व्हिडिओ तुम्ही का मध्ये मध्ये येत आहे तेच कळत नाही माणूस अवघड माणसाचं ते पाहिलं कुठे तयार नाही आता त्या माणसाला जे पाय ते भेटलेले पेड असेल बसायला का नाही वॉटरस्पोर्ट इथेच आहे बघा वॉटरस्पोर्ट अभि तो नाही करणार क्या क्या आहे वॉटर स्पोर्ट्स मध्ये वॉटर स्पोर्ट मध्ये सर पॅराशूट और सिर्फ पॅराशूट करणे काय पॅराशूट दो लोक का 1500 हे पहिल्यांदाच गोव्याला आलेले आहेत आणि फुल मजा चालू पहिल्यांदा आल्यावर असं होत यार संध्याकाळी जायचं नाही म्हणतो ना ते बघा काय झालं तिकडे बघा हो सारडाचे आज जाऊ आज पुढे मुकुंद हो जावा आत व्हिडिओत येईल म्हणजे कसं आत गेलं ते आत गेलं आत गेलं ते जात आहे आत अला हल्ले डीप आहे तिकडे होत ना तो नाही डीप बरं आत मी तेवढा आत जातो तसं फुल नसणार रे अजून एकदा अजून एकदा हात करा ना इकडं ए हे कोण मराठी पिक्चरचे हिरो आहे मराठी पिक्चरचे हिरो आहेत का ते हिरो का हिरोईन गेला तर बस सगळ्यांनी मिळून धरून द्यायचं ए गेला कॅमेऱ्याला काय झालं सगळ्यांनी मिळून धरून द्यायचंय मोठी आली आता मोठी हे असे डायरेक्ट चाललं त्याला काय देऊ कॅमेरा मी तुमच्यासाठी आणलाय काय झालं तुम्ही जबाबदार नाही पाण्याची 40,000 रुपयाचा कॅमेरा आहे मला माहित नाही कॅमेरा पाणी पाणी आलं कॅमेरा आली आली सारडाला कुठे गेला म्हणजे किती गेलो ऐकते चष्मा जायला
चला आज चाललोय आम्ही आता फर्स्ट टाइम गोवा वाले फर्स्ट टाइम गोवा डेरे साहेब कसं वाटतंय मस्त एकदम काही नाही सेम हॅलो रेकॉर्डिंग चालू करणार परत चालू आहे मी दुपारी जेवणार आहे बर का काय संबंध काय संबंध काय संबंध नाही म्हणून बघा काय संबंध नाही जेवायचं त्यांनी सांगितलं दुपारी नाही जेवणार जेवणार नाही म्हणून सांगितलं नाही आधी मग असं नाही बदलायचं आता एकदाच असतो छान ऑन रेकॉर्ड आहे आणि इकडे आपण ओढ डिलीट झालं पाऊस पाणी काय लाट आली म्हणून 1200 कॅमेरा आहे अरे बाप पुढच्या वेळी आणू का तुझ्या दोन चार हा चालते घरी जाऊ नये तिकडे माणसं जाऊ नको दूर जास्त दूर नको मान आहेत पोहचा उडते पाणी आमचा फोटोच नाही काढा तुम्ही ये ना तू पुढ तुझी तर हाईट आहे काय नाही वर यायचं आणि पोहायला हे माणसा गोवा मी पुन्हा येईन का माझ पाकिट वाहून पळवायला ठेवा इथे जास्त फोर्स कळत नाही उलट उभं राहिलं की तसं लागत बाटलीवर कारण हा बस युट्यूब वर टाकू म्या आम्ही जातो युट्यूब वर पुण्याचा असून तिकडे जाऊन कसा राडा करतो कसं वाटलं गोवा तुम्हाला
काय एक्सपिरियन्स फर्स्ट? अरे एक नंबर. मी पुन्हा येईन पुन्हा येईन. आणि वेज काय घेऊन येईल? तो काय म्हणेल, मी पुन्हा येईल पुन्हा येईल, पण एकटाच येईल. आणि वेज काय? डेरे साहेब पण शांत झाले, प्रवीण पण शांत झाले ना. आपण पण जाऊ फिरायला. आपलं चपला घ्या, आपलं सामान घ्या, घ्या सामान सगळं. नाही नाही आता कुठलाही पेट देऊन देऊन येतो ना. 400 दिले.